मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणामधील शब्दांच्या जाती या पाहणार आहे. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. या अगोदरच्या भागामध्ये आपण शब्दांच्या मुख्य 2 जाती आहेत हे आपण अभ्यासलो आहे. शब्दांच्या मुख्य 2 जाती कोणत्या? तर विकारी शब्द. विकारी शब्दालाच सव्यय असे म्हटले जाते. आणि अविकारी शब्द. अविकारी शब्दालाच अव्यय असे सुद्धा म्हटले जाते. विकारी शब्दांचे 4 प्रकार आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. तसेच अविकारी शब्दांच्या सुद्धा 4 जाती आहेत. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. अशा प्रकारे शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शब्दांच्या मुख्य जाती किती? तर 2, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. शब्दांच्या एकूण जाती किती? तर 8. नाम म्हणजे काय? तर निरनिराळ्या व्यक्तींच्या, वस्तूंच्या, फुलांच्या, फळांच्या, पक्ष्यांच्या, स्थळांच्या, प्राण्यांच्या, धान्यांच्या, वनस्पतींच्या नावांना नाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातील प्रत्येक वस्तूला नाव आहे. मग ती वस्तू दिसणारी असो की न दिसणारी असो, खरी असो किंवा काल्पनिक असो, अशा सर्व वस्तूंना नाव दिलेले आहे. नामाचे आपण या ठिकाणी उदाहरण पाहूया. व्यक्तींची नावे. व्यक्तींची नावे कोणकोणती आहे? राम, कृष्ण, सीता, गणेश, रमेश इत्यादी. वस्तूंची नावे. पेन, पेन्सिल, पुस्तक, वही, खडू, अशा असंख्य वस्तू आहेत. फुलांची नावे. गुलाब, चमेली, मोगरा, चंपा, झेंडू इत्यादी. फळांची नावे. आंबा, सफरचंद, पेरू, केळी, चिक्कू इत्यादी. पक्ष्यांची नावे. चिमणी, कावळा, पोपट, मोर, बगळा इत्यादी. स्थळांची नावे. घर, शाळा, गाव, बगीचा, बाजार इत्यादी. असे असंख्य नाव आहेत. या सर्वांच्या नावांना नाम असे म्हटले जाते. अजून काही आपण उदाहरण पाहूया. प्राण्यांची नावे. वाघ, सिंह, कोल्हा, गाय, बैल इत्यादी. धान्यांची नावे. गहू, ज्वारी, तांदूळ, वाटाणा, मक्का इत्यादी. वनस्पतींची नावे. बाभूळ, नीम, साग, कोरफड, निवडू इत्यादी. नद्यांची नावे. गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, गोदावरी इत्यादी. पर्वतांची नावे. हिमालय, सह्याद्री, अरवली, सातपुडा, विंध्य इत्यादी. धर्मांची नावे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी इत्यादी. समूहांची नावे. वर्ग, सभा, सैन्य, कळप, संघ इत्यादी. ग्रह ताऱ्यांची नावे. चंद्र, सूर्य, पृथ्वी, मंगळ, शुक्र इत्यादी. गुणांची नावे. धैर्य, शौर्य, सौंदर्य, नम्रता, स्वच्छता इत्यादी. काल्पनिक नावे. स्वर्ग, नरक, परी, राक्षस, अमृत इत्यादी. मनाच्या स्थितींची नावे. सुख, दुःख, आनंद, कौतुक, राग इत्यादी. अशा सर्व नावांना नाम असे म्हटले जाते. नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामाचे 2 प्रकार आहेत. समूहवाचक नाम आणि द्रव्यवाचक नाम. समूहवाचक नामालाच समुदायवाचक नाम
असेही म्हणतात आणि द्रव्यवाचक नामालाच पदार्थवाचक नाम असेही म्हणतात. मित्रांनो, नामाचे हे प्रकार आपण पुढील भागामध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत. सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाऐवजी नाम म्हणजे काय या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलंच आहे. तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण पाहूया, उदाहरणावरून अधिक चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे, माझे नाव रवी आहे, रवी 10व्या वर्गात आहे, रवीच्या मित्राचे नाव विजय आहे, रवी आणि विजय उद्या सहलीला जाणार आहे, असा हा परिच्छेद आहे. हा मित्रांनो, या परिच्छेदामध्ये रवी 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 हे जे नाम आहे ते पुन्हा पुन्हा आलेले आहे आणि आपण अशा प्रकारे रवी 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 अनेक वेळा शब्द जर वापरला किंवा नाम वापरलं तर ते वाक्य वाचताना आपल्याला कंटाळवाणं होईल आणि म्हणून अशा वेळेस आपण नामाऐवजी सर्वनामाचा वापर करतो. तर या परिच्छेदामध्ये पहा कोणते सर्वनाम वापरले जातील. पहिलं वाक्य पहा, माझे नाम रवी आहे, रवी 10व्या वर्गात आहे असं म्हणतो का आपण? तर रवीऐवजी कोणते सर्वनाम वापरले जाईल? मी. मी 10व्या वर्गात आहे. रवीच्या मित्राचे नाव विजय आहे. रवीच्या मित्राचे म्हणतो का आपण? तर माझ्या मित्राचे नाव विजय आहे. रवी आणि विजय उद्या सहलीला जाणार आहे. रवी आणि विजय म्हणतो का आपण? तर काय म्हणतो? आम्ही. आम्ही उद्या सहलीला जाणार आहे. मित्रांनो, एखाद्या परिच्छेदात आपण प्रत्येक वेळेस नामाचा उल्लेख करत नाही, त्या नामाऐवजी आपण अनेक वेळा सर्वनामाचा सुद्धा वापर करत असतो. म्हणजेच या परिच्छेदामध्ये नामाऐवजी कोणते सर्वनाम आले? तर मी, माझ्या, आम्ही या सर्वनामांचा वापर आपण केलेला आहे. सर्वनामांचा वापर का केला जातो? तर एखाद्या परिच्छेदात एखादे नाम पुन्हा पुन्हा आल्यास ते कंटाळवाणे होईल आणि म्हणून ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्या नामाऐवजी सर्वनामाचा वापर आपण करीत असतो. आता मराठी भाषेमध्ये कोणकोणते सर्वनाम आहे? तर मराठीमध्ये एकूण 9 सर्वनाम आहे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, असे मराठीमध्ये एकूण 9 सर्वनाम आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वनामांना स्वतःचा स्वतंत्र असा अर्थ नसतो. नामाचा उल्लेख झाल्याशिवाय सर्वनाम वापरता येत नाही. सर्वनाम हे नामाऐवजी किंवा नामाबरोबर वापरले जात असल्यामुळे त्या नामांचा अर्थ सर्वनामाला प्राप्त होतो. ज्या वेळेस नामाची लिंग, वचन, विभक्ती बदलली जाते त्यावेळेस सर्वनामाची सुद्धा लिंग, वचन, विभक्ती आपल्याला बदलावी लागते. सर्वनामे ही नामाचा प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि म्हणून सर्वनामालाच प्रतिनाम असे सुद्धा म्हटल्या जाते. मुख्य 6 प्रकार आहेत, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार आहेत, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. विशेषण. विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायचं झालंस, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. नामाबद्दल जो
जो शब्द विशेष माहिती सांगतो अशा शब्दाला विशेषण असं म्हटल्या जाते. उदाहरण पहा, उदाहरणावरून अधिक आपल्या लक्षात येईल. रमेश हुशार आहे. आता या वाक्यामध्ये कोणतं नाम आलेलं आहे? तर रमेश. आपण जर नामाला प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आपल्याला विशेषण मिळते. रमेश कसा आहे? तर हुशार आहे. म्हणजेच रमेश या नामाबद्दल हुशार हा शब्द आपल्याला अधिक माहिती सांगतो आहे. दुसरं वाक्य पहा, मला गोड आंबा आवडतो. या वाक्यामध्ये नाम काय आहे? तर आंबा. मला काय आहे? तर सर्वनाम. आता आपण नामाला प्रश्न विचारायचा आहे, कोणता आंबा आवडतो? तर गोड. आणि म्हणून गोड हे विशेषण आहे. आम्ही 10व्या वर्गात शिकतो. कोणत्या वर्गात? तर 10व्या वर्गात. मी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. कोणता क्रमांक मिळवला? पहिला. त्या मुली गाणे म्हणतात. या वाक्यामध्ये त्या हे विशेषण आहे. काय निरोप आहे? या वाक्यामध्ये काय हे विशेषण आहे. आणि म्हणून या सर्व वाक्यामध्ये हुशार, गोड, 10व्या, पहिला, त्या, काय हे सर्व विशेषणे आहेत. विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत, गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. या ठिकाणी संख्या विशेषणाचे पुन्हा 5 प्रकार दिलेले आहे, सार्वनामिक विशेषणाचे 4 प्रकार आहे आणि गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 प्रकार आहे. क्रियापद. क्रियापद या शब्दामध्ये क्रिया आणि पद असे 2 शब्द आहेत. क्रिया म्हणजे काय? तर एखादी कृती. आणि पद म्हणजे शब्द. ज्या शब्दावरून क्रिया कळते त्या शब्दाला क्रियापद म्हणतात अशी आपल्याला सोपी व्याख्या करता येईल. दुसरी व्याख्या पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियावाचक म्हणजे क्रिया करणारा. उदाहरण पाहूया, अमोल अभ्यास करतो, अंजली पुस्तक वाचते, मी झाडावर चढतो, तो पत्र लिहितो, आम्ही मैदानात खेळतो. पहा, या ठिकाणी 5 वाक्य दिलेले. यापैकी पहिल्या वाक्यामध्ये अमोल अभ्यास करतो. या वाक्यामध्ये अभ्यास करण्याची क्रिया घडते आहे. अंजली पुस्तक वाचते. या वाक्यामध्ये पुस्तक वाचण्याची क्रिया घडते आहे. मी झाडावर चढतो. या वाक्यामध्ये झाडावर चढण्याची क्रिया घडत आहे. तो पत्र लिहितो. या वाक्यामध्ये पत्र लिहिण्याची क्रिया सुरू आहे. आम्ही मैदानात खेळतो. या वाक्यामध्ये खेळण्याची क्रिया घडते आहे. आणि म्हणून या संपूर्ण वाक्यामध्ये करतो, वाचते, चढतो, लिहितो, खेळतो हे सर्व क्रियावाचक शब्द आहे. हे शब्द क्रिया करत असल्यामुळे यांना क्रियावाचक शब्द असे म्हणतात. मित्रांनो, या वाक्यामधून क्रियावाचक शब्द जर काढून टाकले तर कसे वाक्य होईल? अमोल अभ्यास, अंजली पुस्तक, मी झाडावर, तो पत्र, आम्ही मैदानात असे वाक्य राहतील. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. त्यामुळे करतो, वाचतो, चढतो, लिहितो, खेळतो या क्रियावाचक शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत असल्यामुळे त्या शब्दांना क्रियापद असे म्हटले जाते. क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार आहेत, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. क्रियापदाचे इतर जवळपास 13 प्रकार आहेत. आतापर्यंत आपण विकारी शब्दाचे 4 प्रकार पाहिलेले आहेत.
यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। आता आपण अविकारी शब्दाचे चार प्रकार पाहणार आहोत। क्रियाविशेषण अव्यय। क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असेही म्हणतात। क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला, उदाहरणार्थ आई दररोज मंदिरात जाते। दुसरं उदाहरण पहा, उद्या शाळेला सुट्टी आहे। तिसरं उदाहरण, माणसाने सतत ज्ञान मिळवावे। या वाक्यात दररोज, उद्या, सतत ही विशेषणे त्या त्या वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात। आणि दररोज, उद्या, सतत ही विशेषणे कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे बदलत नाहीत, म्हणजेच ती अविकारी आहेत। म्हणून क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात, अशी आपण व्याख्या केली आहे। क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार। क्रियाविशेषण अव्ययांचे अर्थावरून पडणारे आणि स्वरूपावरून पडणारे असे प्रकार आहेत। क्रियाविशेषण अव्ययाचे अर्थावरून पडणारे पाच प्रकार आहेत, कालवाचक, स्थलवाचक, रीतीवाचक, परिणामवाचक आणि प्रश्नार्थक। क्रियाविशेषण अव्ययाचे स्वरूपावरून पडणारे सहा प्रकार आहेत, नामसाधित, सर्वनामसाधित, विशेषणसाधित, धातुसाधित, अव्यय साधित आणि प्रत्यय साधित। शब्दयोगी अव्यय। शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर जे अविकारी शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। थोडक्यात जर आपल्याला शब्दयोगी अव्ययाची व्याख्या करायची झाल्यास, शब्दाला जोडून आलेले अव्यय म्हणजे शब्दयोगी अव्यय, शब्दाला जोडून आलेले अव्यय। आताच आपण व्याख्या पाहिलेली आहे, जे अविकारी शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। या व्याख्येमधील अविकारी शब्द म्हणजे काय? तर हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे, ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द किंवा अव्यय म्हणतात, हे आपण पाहिलेलंच आहे। हे अविकारी शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतात। शब्दाला जोडून येतात म्हणजे कोणत्या शब्दाला जोडून येतात? तर ते नामाला जोडून येतात, सर्वनामाला जोडून येतात, क्रियापदाला जोडून येतात, क्रियाविशेषणाला सुद्धा जोडून येतात। परंतु हे शब्द सामान्यपणे नामांना जोडून येतात, मग घरापुढे, झाडावर, टेबलाखाली, या शब्दामधील पुढे, वर, खाली हे शब्दयोगी अव्यय आहेत। परंतु हे शब्दयोगी अव्यय कशाला जोडून आलेले आहे? तर नामाला जोडून आलेले आहे। सर्वनामाला जोडून आलेले शब्दयोगी अव्यय पहा, त्याच्याजवळ, त्याच्यासाठी, त्याच्यामुळे, या शब्दामध्ये त्याच्या या सर्वनामाला जवळ, साठी, मुळे असे शब्दयोगी अव्यय जोडून आलेले आहे। क्रियापदाला जोडून आलेले शब्दयोगी अव्यय पहा, येईपर्यंत, खेळल्यावर, बोलल्यामुळे, या शब्दामधील पर्यंत, वर, मुळे हे शब्दयोगी अव्यय आहेत। क्रियाविशेषणाला जोडून आलेले शब्दयोगी अव्यय पहा, कालपासून, थोडा सुद्धा, मोठ्यांसाठी, या शब्दांमध्ये पासून, सुद्धा, साठी असे हे शब्दयोगी अव्यय आलेले आहेत। एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, शब्दयोगी अव्यय वाक्यात नसल्यास वाक्य अर्थहीन होते। अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याचे काम
शब्दयोगी अव्यय करत असतात. याचा अर्थ शब्दयोगी अव्यय हे नामाला, सर्वनामाला, क्रियापदाला आणि क्रियाविशेषणाला जोडून येतात. त्यांचे प्रकार. शब्दयोगी अव्ययांचे 16 प्रकार आहेत. कालवाचक, स्थलवाचक, करणवाचक, हेतुवाचक, तुलनावाचक, विरोधवाचक, व्यतिरेकवाचक, योग्यतावाचक, कैवल्यवाचक, संग्रहवाचक, संबंधवाचक, साहचर्यवाचक, भागवाचक, विनिमयवाचक, दीकवाचक, परिणामवाचक. उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्यय दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करते. उदाहरण पहा, राजा आणि राणी सिंहासनावर विराजमान झाले. दुसरं वाक्य पहा, पाऊस पडला आणि सर्वांना आनंद झाला. या दोन्ही वाक्यात आणि हे उभयान्वयी अव्यय आहे, परंतु पहिल्या वाक्यात आणि या उभयान्वयी अव्ययाने राजा राणी या दोन शब्दांना जोडण्याचे काम केले आहे, तर दुसऱ्या वाक्यात पाऊस पडला, सर्वांना आनंद झाला या दोन वाक्यांना जोडण्याचे काम आणि या उभयान्वयी अव्ययाने केले आहे. याशिवाय कोणकोणते उभयान्वयी अव्यय आहेत हे आपण या ठिकाणी पाहू. हा, किंवा, व, शिवाय, अथवा, की, नी, परंतु, बाकी, म्हणून, कारण इत्यादी. या सर्व उभयान्वयी अव्ययांचा वापर दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्यासाठी केला जातो. उभयान्वयी अव्ययांचे मुख्य दोन प्रकार आहेत. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय किंवा समानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय किंवा असमानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? तर जे अविकारी शब्द वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य यासारख्या भावना व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. लक्षात ठेवा, केवल प्रयोगी अव्यय हे वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. उदाहरणार्थ, आहा हा, किती छान दृश्य हे. या वाक्यामध्ये आहा हा या केवल प्रयोगी अव्ययाच्या माध्यमातून आनंद ही भावना व्यक्त झालेली आहे. दुसरं वाक्य पहा, अरे रे, तो नापास झाला. या वाक्यामध्ये अरे रे या केवल प्रयोगी अव्ययाच्या माध्यमातून दुःख ही भावना व्यक्त होते. तिसरं वाक्य पहा, बाप रे, केवढा मोठा साप. या वाक्याच्या माध्यमातून बाप रे या शब्दाच्या माध्यमातून आश्चर्य ही भावना व्यक्त होते. त्यामुळे आहा हा, अरे रे, बाप रे हे केवल प्रयोगी अव्यय आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच उद्गारवाचक शब्द असतात. हे सामान्यपणे वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि या केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गारवाचक चिन्ह दिले जाते. या केवल प्रयोगी अव्ययामधून मनातील भावना व्यक्त होतात. अव्ययांचे प्रकार. केवल प्रयोगी अव्ययांचे एकूण 9 प्रकार आहेत. हर्षदर्शक, आश्चर्यदर्शक, शोकदर्शक, मौनदर्शक, प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक,
आणि संबोधन दर्शक हे सर्व केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय हे अविकारी शब्दांचे चार प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत.